महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी ज्योती गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना होळीच्या दिल्या शुभेच्छा मुंबईच्या चारकोप भागात केमिकल मिश्रित पाण्याने फुगा मारल्याने एका चौदा वर्षीय मुलीला झाली इजा हा प्रकार पूर्व नियोजित आणि पूर्व वैमनस्याने झाल्याचा पोलिसांना दाट संशय आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांना एक दिवस सरकारी सफाई कर्मचारी म्हणून काम करण्याची शिक्षा देण्याचा आरोग्य विभागाचा विचार महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत आता बातम्या विस्तृतपणे मनसेला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये गेलेले आमदार राम कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा दिल्यात असं दिसतंय की होळीच्या सणानिमित्ताने राम कदम आणि राज ठाकरे यांच्यातील सगळे शिकवे दूर झाले आहेत होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आशीर्वाद घेण्याचा मानसही व्यक्त केलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता राम कदम यांचं पक्षातून बाहेर जाणं ही मनसेला भगदाड पडल्याची खूण मानली जात होती मात्र आता राज ठाकरे आणि राम कदम यांच्यात गुळपेट झाल्यास महापालिका निवडणुकात नवी राजकीय समीकरणं उदयाला येण्याची चर्चा आहे कोरड्या रंगाने होळी साजरी करा पाण्याने भरलेले फुगे मारू नका अशी सूचना पोलिसांनी देऊन सुद्धा मुंबईतील चारकोप परिसरात अनपेक्षित घटना घडली आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरात होळी उत्सव साजरा करताना फुगे मारण्याच्या घटनांनी रंगाचा बेरंग झाला कांदिवलीतील रेणुका नगर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीत राहणाऱ्या अक्षता काळे वयवर्ष चौदा या मुलीवर केमिकल मिश्रित पाण्याने फुगा मारण्यात आला अक्षदाचा भाजला असून डोळ्याला इजा झालेली नाही अक्षताला फुगा मारणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे त्यामुळे हा प्रकार पूर्वनियोजित आणि पूर्व वैमनस्यातून घडल्याचा दाट संशय पोलिसांना येतोय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय केवळ गुलाल असलेल्या पाण्याचा फुगा मारल्याचं पोलिसांनी सांगितलं फुग्यात ऍसिड मिश्रित किंवा पेट्रोल होते अद्याप स्पष्ट झालेलं नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांना एक दिवस सरकारी सफाई कर्मचारी म्हणून काम करण्याची शिक्षा देण्याचा विचार आरोग्य विभाग करत आहे तंबाखू चघळणाऱ्यांना आणि थुंकणाऱ्यांना सरकारी कार्यालय किंवा रुग्णालय साफ करण्याची शिक्षा देण्याचा प्रस्ताव आहे अशा व्यक्तीला आठ कार्यालयीन तास ही शिक्षा भोगावी लागेल कायदेशीर बाबी तपासण्यासाठी विधी आणि न्याय खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत तंबाखू खाऊन तुंकणे किंवा चघाळणे तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीबाबत असलेल्या कायद्यांचा पुनर्विचार करण्याची गरजही बोलून दाखवली काही व्यक्ती दोन हजार रुपयांचा दंड भरण्यास तयार असतात मात्र त्यांना ही सवय मोडण्यासाठी फक्त दंड भरण्याची शिक्षा अपुरी असल्यामुळे हा प्रस्ताव आहे एखाद्या पॉश कारमधून तंबाखू तुकणाऱ्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्सही महिन्याभरासाठी निलंबित करण्याचा विचार आहे आर आर पाटील यांचं तंबाखू तंबाकूच्या सेवनामुळे कर्करोग होऊन निधन झाल्यामुळे सरकार वेगाने तंबाखू सेवन रोखण्यासाठी प्रगतीशील झालंय गुरुवारी संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर मुंबई उत्तर भारतात सर्वत्र उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली उत्तर प्रदेश बिहार आणि दिल्लीमध्ये हा सण विशेष उत्साहात साजरा करण्यात आला विविध पक्षाचे राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील कलाकारांनीही धुळवडीचा दिवस रंग खेळून जोरदार साजरा केला मुंबईमध्ये तरुणांनी सर्वच आबाल वृद्धांनी रंग खेळण्याचा आनंद लुटला स्वाईन फ्लूचा होणारा संसर्ग आणि अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यामुळे काळजी घेण्याचं आणि कोरडी होळी खेळण्याचं आवाहन महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलं होतं मुंबईसह सर्वत्र होळीचा सण शांततेत पार पडला फेसबुकच्या फ्री इंटरनेट सर्व्हिसला जगभरातील मोबाईल कंपन्यांनी विरोध केला आहे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी ग्राहकांना फ्री इंटरनेट सर्व्हिस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते मात्र वोडाफोन भारती एअरटेलसारख्या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांनी याला विरोध केला आहे जगभरातील लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणे हे आमचं ध्येय आहे जर लोक इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेले तर शिक्षण आरोग्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करणं शक्य होईल असं मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मार्क झोकरबर्ग यांनी सांगितलं होतं इंटरनेट डॉट ऑर या प्रकल्पाच्या आधारे अनेक महत्वाच्या वेबसाईट मोफत उपलब्ध करण्याचा प्रकल्प फेसबुकने आखला होता जगभरातील लोकांना मोफत इंटरनेट सुविधा देण्याच्या नावाखाली स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत टेलिकॉम म्हटलंय वोडाफोनचे प्रमुख वेट यांनी झुकर यांच्या प्रकल्पावर तर उघड नाराजी व्यक्त केली आहे तसेच भारतीय एअरटेलच्या सुनील मित्तल यांनीही फेसबुकच्या या फ्री इंटरनेट पुरवण्याच्या प्रकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे जगभरातील रस्त्यांवर रोज वेगवेगळ्या गाड्या दाखल होतात प्रत्येकाची त्या त्या पातळीवर चर्चा होते मग त्या गाड्या रस्त्याला आणि रस्ताही त्या गाडीला रुळावतो मग साहजिकच चर्चा मागे पडते पण काही मोजक्याच गाड्यांची किंवा ती गाडी उत्पादन करणाऱ्या कंपनीची चर्चा कधी रस्ता सोडतच नाही डब्ल्यू किंवा मर्सडीज बेन्स या भारतात अति लक्झरी श्रेणीतील गाड्या म्हणून ओळखल्या जातात या गाड्या जेवढं महत्व त्यांच्यातल्या आरामदायी प्रवासाला देतात तेवढंच आणि त्यापेक्षा जास्त त्या सुरक्षतेला आणि अत्युच्च तंत्रज्ञानालाही देतात जानेवारी महिन्यात पार पडलेल्या कन्झ्युमर्स लक्झरी शो म्हणजेच सेस टू थाउजंड फिफ्टीनमध्ये मध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते मर्सेडीज बेंटच्या एफ झिरो फिफ्टीन या फ्युचर कॉन्सेप्ट कारने ही कार खरोखरच भविष्याची कार आहे या कारला ड्रायव्हरची जागाच नाहीये गुगलच्या ड्रायव्हर गुगलच्या ड्रायव्हरलेस लेस कार प्रमाणेच ही सेल्फ ड्रायविंग कार आहे सध्या या कारच्या चाचण्या सुरू झाल्यात सेस टू थाउजंड फिफ्टीन मध्ये ही कार रस्त्यावर पाहिल्याचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर अपलोड केलेत जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर मनसेला सूरचिट्टी देऊन भाजपमध्ये गेलेले आमदार राम कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना होळीच्या दिल्या शुभेच्छा मुंबईच्या चारकोप भागात केमिकल मिश्रित पाण्याने फुगा मारल्याने एका चौदा वर्षीय मुलीला झाली इजा हा प्रकार पूर्व नियोजित आणि पूर्व वैमनस्याने झाल्याचा जा पोलिसांना दाट संशय आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांना एक दिवस सरकारी सफाई कर्मचारी म्हणून काम करण्याची शिक्षा देण्याचा आरोग्य विभागाचा जा विचार बुलेटिनमध्ये इतकंच तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूजचं दैव आपल्यासोबत न्यूज सदैव आपल्यासोबत